श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गणेश दूध संकलन केंद्राचे शिवांश दूध सीमा भागातील एकमेव दर्जेदार उत्पादनातील अग्रेसर दूध संकलन केंद्र, श्री गणेश दूध संकलन केंद्र उसगाव, श्री गणेश मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, हॉटेल मधुरा जवळ बेळगुंडी क्रॉस उसगाव, तालुका जिल्हा बेळगाव। नमस्कार, मी नीलकंठ सोनार, तरुण भारत न्यूज ब्युलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गावर सीपीआय कार्यालयानजीक ट्रकच्या धडकेमध्ये वृद्ध ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11:30 सुमारास घडली। या वृद्धाची ओळख पटवण्याचे काम निपाणी शहर पोलीस करत आहेत। वृद्धाचे वय 65-70 या दरम्यान असून रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी गोरले हुसूल या करत आहेत। शांतता भंग करू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी। आतापर्यंत बेळगावच्या जनतेने शांतता पाळली आहे, अशाच प्रकारे पुढेही सर्वांनी काळजीपूर्वक व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यांवर कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक संदेश पाठवू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोर्लिंगया यांनी दिला आहे। हॉटेल आणि बिअरबार बंद करण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे, मात्र वेळेचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे महापालिका, पोलीस प्रशासन आणि अबकारी खात्याच्या संयुक्त विद्यमाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल आणि बिअरबारवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महापालिका कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या वॉटरमन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याची मागणी करत कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हा पंचायतीसमोर धरणे आंदोलन केले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी HV दर्शन यांनी सदर मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आंदोलकांना दिली आहे। बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे बस धावत आहेत, मात्र कोकणात धावणारी बस अद्यापही ठप्पच आहे। त्यामुळे बेळगाव कोकण असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे। त्यामुळे बेळगाव कोकण बस सेवा कधी सुरू होणार, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे। माहिती हक्क आयोगांतर्गत अर्जदाराला माहिती दिली नाही म्हणून तहसीलदार RK कुलकर्णी यांना 12,000 रुपयांचा दंड करण्यात आला होता। माहिती हक्क आयोगाकडे 10,000 रुपये तर अर्जदाराला 2,000 रुपये अशी रक्कम देण्याची सूचना करण्यात आली होती। त्यानुसार तहसीलदारांनी ती रक्कम ऍडव्होकेट लक्ष्मण पाटील यांना दिली। सदर वकिलांनी ती रक्कम नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला दिली आहे। नाल्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे आणि ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे प्रत्येक पावसाळ्यात मराठा कॉलनी आणि नानावाडी परिसरात पाणी साचते, मात्र आता रेल्वे खात्याच्या कामासाठी काँग्रेस रोड शेजारी नाल्यावर पाईप घालण्यात आल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, परिणामी सांडपाणी साचून परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे। शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन मिळावे यासाठी राबवण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी EKYC बंधनकारक करण्यात आले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता EKYC करणे आवश्यक आहे। संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंत EKYC करून घ्यावी, अन्यथा योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे। दरम्यान लाभार्थ्यांनी ग्राम वन कार्यालयात किंवा स्वतःच्या मोबाईल वरून EKYC करावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे। Perfect pasta at home. Wow! Heavy gauge cook and serve bowl. Futura. Please contact at our new showroom, Ravankar Electricals, Maruti Gully, Belgaum. Mobile number 9880575051. शिक्षक व पदवीधर शाळांच्या समस्यांबाबत तसेच त्या सोडवण्यासाठी विधान परिषद सदस्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये विशेष अनुदानाची तरतूद करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे। सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे, त्यासाठी अनुदानाची गरज आहे, त्या अनुदानाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करावी अशी मागणी केली आहे। शहरातील जलवाहिन्यांना ठिकठिकाणी लागलेल्या गळत्यांमुळे शहरवासियांना सुरळीत पाणी मिळणे मुश्किल बनले आहे। पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊन देखील गळती निवारणाकडे दुर्लक्ष झाले आहे। कपिलेश्वर रोड कॉर्नरवर 15 दिवसांपासून गळतीद्वारे पाणी वाया जात आहे, या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे।
सामान्य नागरिक, महिला व वयोवृद्ध नागरिकांचे बचतीचे प्रमुख ठिकाण तसेच सर्वांसाठी पत्रव्यवहार करण्याचे प्रमुख माध्यम म्हणून पोस्ट कार्यालय ओळखले जाते. मात्र निपाणीतील मुख्य पोस्ट कार्यालय हे सोयीपेक्षा गैरसोयीचे केंद्र ठरत आहे. येथे नागरिकांची वाढलेली गर्दी, अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे दररोज किरकोळ वादाचे प्रमाण वाढत आहे. याची वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घेऊन पोस्ट कार्यालयाच्या उपनगरांमध्ये शाखा वाढवाव्यात अशी मागणी होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून व अन्य विकसित बियाण्यांमुळे कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन घेण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत. काही ठिकाणी दर्जेदार उत्पादन घेत शेतकरी नफा मिळवत आहेत. नवळीहाळ येथील शेतकऱ्याने अवघ्या 35 गुंठ्यामध्ये तब्बल 380,000 रुपयांचे कांदा उत्पादन घेतले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य.